हा ऑलमोस्ट माझ्या वयाचा आहे. हा याच्या निम्म्या वयाच्या हिरोईन्स बरोबर लव्ह सीन्स करतो. हे सगळं करतो. आणि मी मला ना लोकांनी ऑलमोस्ट रिटायर करून टाकलंय. अनिरुद्धराव तुम्हाला आहे की नाही डायबिटीस? माझं तेवढं वय नाही झालं अजून. हो काका. माझं नाव काका नाहीये. हे असले फोटो पाहिले ना की उगीच असं वाटतं की आपलं वय झालंय. वय झालेलं नाहीये का? प्रूफ करून दाखवू. अहो कपडे काढा आधी. हा मशीन लावायची आहे ना. डिअर पुणेकर बी फिट अँड फाईन. सो कोण येणार माझ्यासोबत इथे? मी अनिरुद्ध आहे. मला प्रभुदेवा नाही बनायचंय. अरे प्रभुदेवा नको बनूस, पण असं अरे देवा तो नको राहूस. मला हे सगळं नाही जमणार. एव्हरीथिंग इज पॉसिबल व्हेन रिया इज विथ यू. तो ऑफिस मध्ये येताना कोणते कपडे घालून यावेत याबद्दल काही संकेत असतात. ओके बिडू. पेडू किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही. माझ्या बरोबर कधी फोटो काढायचा झाला की अगदी सावधान विश्रामच्या पोज मध्ये असतात. आणि आता बघ, पण बाकी फोटो छान आलाय. काय बघतोय? घाल काय तरी. बिकॉज आय एम हॉट अँड यू आर नॉट. देशाचं धोरण तेव्हाच बदलतं जेव्हा देशाचा होम मिनिस्टर बदलतो. तुमचा होम मिनिस्टर तोच आहे ना अजून. नवरा सद्गुणी मिळावा म्हणून देवाला घातलं होतं साकडं आणि आमच्या अनिरुद्ध रावांचं पाऊल कधीच पडत नाही वाकड. आयुष्याच्या तंबोऱ्याला डोंबाऱ्याची दार. या मस्तानीचा बाजीराव तू नाही आहेस ना? कधी कधी परिस्थितीच अशी येते की माणूस अडकून जातो. पुरुषांना मुळातच शेण खायची सवय असते. आयुष्याच्या तंबोऱ्याला भाऊजी तुम्ही पोहोचलेलेच आहात. तोंड लपवायची वेळ येईल असं वागूच नाही ना. यांना काय झालंय माहितीये? काय झालंय त्यांना? रोग. या रोगाचं नाव म्हातारपण. आणि आजारपण म्हणजे काय? डायबिटीस हार्निया.